वसुंधरेच्या रक्षणासाठी पुढे आल्या वाशिमच्या सावित्री। पर्यावरण पूरक हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून दिला निसर्ग संवर्धनाचा नारा। नमस्कार, मी राम धनगर, वत्सगुल्मलाही मध्ये आपले स्वागत आहे। भुंड टेकाड झालेली वसुंधरा आणि ढासळलेला पर्यावरणाचा समतोल ही वर्तमानातील सर्वात मोठी समस्या। यावर मात करण्यासाठी वाशिम येथील महिलांनी खास पुढाकार घेतलाय। सौभाग्याचं लेणं म्हणून मकर संक्रांतीनंतर हळदी कुंकवाचा पारंपरिक कार्यक्रमाचं आयोजन महिला वर्ग मोठ्या उत्साहात करीत असतात। दरम्यान वाशिम येथील सौ कल्पना क्षीरसागर व सौ कल्याणी पाटील यांच्या पुढाकारातून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून पर्यावरण रक्षण, बेटी बचाव आणि प्लास्टिक निर्मूलन संदेश देण्यात आला। दरम्यान या महिलांनी वाणांसह एकमेकींना वृक्ष भेट देऊन त्याची लागवड करून संवर्धन करण्याचीही शपथ घेतली। भव्यात वत्सगुल्मलाईचा हा विशेष वृत्तांत। मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील महिलांचा सर्वात आवडता सण। सौभाग्याचं लेणं अबाधित राहू यासाठी महिला या दिवशी वाण एकमेकींना वाण देत असतात आणि या वाणाच्या माध्यमातूनच आपलं जे काही सौभाग्य आहे हे अधिकाधिक वृद्धिंगत कसं होईल, मजबूत कसं राहील याची ते प्रण घेत असतात। आणि आपण अनेक सण ऐकले असतील, जशी पर्यावरण पूरक होळी असेल किंवा पर्यावरण पूरक दीपावली असेल, परंतु साधारणतः मकर संक्रांतीनंतर एक महिना हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साजरा होत असताना आपण पाहत असतो। परंतु हळदी कुंकवाचा कार्यक्रम आज वाशिममध्ये पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होतोय आणि अर्थातच वाशिम येथील गणेश नगरामध्ये स्थानिक महिलांनी पुढाकार घेऊन या पर्यावरण पूरक हळदी कुंकवाचा कार्यक्रम इथं साजरा होताना आपण पाहतोय। आणि खरोखर या माध्यमातून त्यांनी एकमेकींना वाणाच्या वाणाबरोबरच काही वृक्ष भेट दिलेले आहेत, त्या वृक्षाबरोबरच वृक्ष संगोपन करण्याचं प्रण देखील त्यांनी केलेलं आहे। त्यासोबतच आपण पाहू शकता इथे या चिमुकल्या जे मुली आहेत, बेटी बचावचा संदेशही त्यांनी या माध्यमातून दिलेला आहे। प्लास्टिक निर्मूलन, प्लास्टिकवर सध्या बंदी असूनही परंतु प्लास्टिकचा वापर सर्रास होत आहे आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी होताना आपण पाहतोय। म्हणून जर महिलांनी जर पुढाकार घेतला तर काहीही अशक्य नाही असंच त्यांना काहीतरी दाखवून द्यायचं। नेमकं काय या उदात्त हेतू या क्रमामागे आहे आपण जाणून घेऊयात या स्थानिक महिलाकडनं। तर या वसाहतीमधील दोन महिलांनी खास करून या क्रमासाठी पुढाकार घेतला होता, सौ क्षीरसागर मॅडम आणि सौ पाटील मॅडम आज आपल्यासोबत आहेत। जाणून घेऊयात नेमकं काय हेतू या उपक्रमामागे आहे आणि कशा प्रकारचं नियोजन त्यांनी आज केलेलं आहे। मॅडम, सर्वात प्रथम व्ही टी व्ही लाईव्ह तर्फे अभिनंदन। आणि हळदी कुंकू जनरली आपण एकमेकींना वाण देऊन साजरे करतो, उखाणे घेत असतो, हे नेमकं कसं सुचलं? प्रथम मी सर्वांना धन्यवाद म्हणते की तुम्ही मला त्याच्यासाठी हे केलं म्हणून। पण आम्हालाही असं सुचलं की काहीतरी पर्यावरणासाठी आपण करावं हे यावर्षी आम्ही ठरवलंच होतं, तर त्यामुळे कोणाचा वाढदिवस जरी असला तरी आम्ही गिफ्ट म्हणून झाडच दिले त्यांना। आणि प्लास्टिक विरोधात काहीतरी करायचं होतं म्हणून मग वाणात काय द्यायचं, तर त्यामुळे आम्ही हे झाडं देऊन त्यांना वृक्ष संगोपन करावं असं आम्ही एक सांगितलेलं आहे। किती महिलांचा सहभाग आहे या कॉलेजमध्ये? 150 महिला जवळपास आम्ही यामध्ये हे करणार आहे आणि आम्ही दोघींनी मिळून हे केलेलं आहे। आणि पण आम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की वृक्ष झाडे जावा, झाडे जगवा, हे आम्हाला तीच सूचना द्यायची आणि एक संदेश द्यायचा आहे आम्हाला। आणि त्याच्यासाठी आम्ही इथे म्हणजे समोर सुद्धा आमची एक हे आहे की समोर सुद्धा आम्ही मोठे मोठे वृक्ष लावून तेवढं एक काम करणार आहे की म्हणजे कॉलनीमध्ये सगळं हरित करायचं आमचं एक विचार आहे। जर महिलांनी या देशात जर काही संकल्प केला तर खरोखर तो संकल्प यशस्वी होऊन ते काम मार्गी लागते। आणि 150 महिला एकत्र येऊन या उपक्रमाचं ते आयोजन करतात आणि झाडं वृक्ष लागवडीच्या संदर्भातच नाही तर ते संगोपन करण्याच्या संदर्भातही त्यांचं नियोजन आयोजन दरवर्षी असते। पाटील मॅडम आपल्यासोबत आहेत, मॅडम काय सांगाल? सगळ्यांना हे सांगू इच्छित की झाडे लावा आणि झाडे जगवा हाच आमचा एक उपक्रम आहे। तो सगळ्यांनी जे झाडे दिलेले आहे ते चांगल्या प्रकारे ठेवावे आणि पाणी वगैरे देऊन त्याला वाढवावे। ठीक आहे, तर पाहू शकता आपण या दोन महिलांनी, सुसज्जित महिलांनी पुढाकार घेऊन हा पर्यावरण पूरक हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपल्या वसाहतीमध्ये सुरू केलेला आहे। खरोखर यापासून काहीतरी शिकण्यासारखं आहे, प्रेरणा घेण्यासारखं आहे, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि ही वसुंधरा आणि हा निसर्ग व्यासंग अधिकाधिक जोपासला जाईल। नमस्कार, मी मनीषा माणिकराव मापारी, राहणार गणेशनगर। आमच्या या समजा सुनबाईच येतात, त्या दोघींनी असा उपक्रम साजरा केला आज मकर संक्रांतीच्या निमित्तानं। हा उपक्रम अतिशय
नवीन पिढीला किंवा येणाऱ्या आपल्या पर्यावरणाच्या संरक्षणाला अतिशय गरज आहे. या हेतून त्यांनी जो कार्यक्रम हा घेतला तो अतिशय चांगला आहे. त्याला आम्ही सर्व महिलांनी उत्सर्गपूर्णपणे प्रतिसाद देऊ, त्यांच्याशी आम्ही रात्रंदिवस सहकार्य करू. आणि आमचं हे सर्व वाशिम शहर आमची कॉलनीच नाही, आमचं नगरच नाही, आमचा हे भागच सोडून आम्ही आमचं पूर्ण वाशिम जिल्हा स्वच्छ सुंदर आणि अतिशय चांगल्या पद्धतीने दिसेल असं त्याला सहकार्य करू. माझं नाव अंजली. हा जो मकर संक्रांतीच्या दिवशी झाडं देऊन आपण प्रोग्राम करत आहोत, माझी इच्छा आहे की सर्व महिलांनी हे झाडं घरी घेऊन नुसते ठेवून न देता त्यांना दररोज पाणी देऊन व्यवस्थित संगोपन करावं. कारण फक्त झाडं लावणं एवढंच पुरेसं नसतं तर त्याला जगवावं लागतं, त्यामुळे झाडे जगवा, झाडे. अनेक सुनबाई या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि जसं त्यांनी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे, वृक्ष भेट देण्याचा, तर काही असे पर्यावरणपूरक उखाणे देखील त्यांनी तयार केलेले आहेत आपल्या वस्तुगुल्म लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना ऐकवणार. आपण आता हा मी गाण्यामध्ये तुम्हाला मुद्दाम झाड दिलंय, मग ते संगोपन करण्यासाठी आणि तसा एक वसा घेण्यासाठी माझ्यासाठी एक नाव घ्या. आला आला मकर संक्रांतीचा सण, आला आला मकर संक्रांतीचा सण, माणिकरावचं नाव घेऊन करीते पर्यावरणाचं संरक्षण. वाटेच्या वाट सुरल्या वटवृक्षाची सावली संजय रावना जन्मदिन. शंकरजी बेलात, पार्वती कुलात आणि गणपती दुर्व्यात गजानन रावांचे नाव घेते आजपासून सुरुवात. झाडे लावा, झाडे जगवा, अमर रावांचे नाव घेते हळदी कुंकू लावा. पेड़ो पे अगर कुल्हाड़ी चलाओगे तो सासों पे तलवार चलेगी. मैंने भी देखा है खामोशी से अच्छे काम होते हैं क्योंकि पेड़ खामोशी से ही छाव देते हैं. पहिल्यांदा हा पारंपरिक सण एक पर्यावरण पूरक पद्धति ने साजरा होते है. मॅडम तुम्ही अँकरिंग केली, तुम्ही इतरांना नावे विचारली, उखाणे केले, तुम्ही एखादा खास उखाणा घ्याल का? सगळं हरित उद्देशानेच मी घेतलेलं आहे की सगळीकडे हिरवळ व्हावी असा माझा मेन उद्देश आहे. आम्ही ते म्हणूनच हा प्रोग्राम घेतलेला आहे. त्याच्यामुळे मी एक उखाणा घेते की हिरव्या हिरव्या गवतात सरते हरणी, विश्वजीत रावांचं घ्या नाव घेते त्यांची अर्धांगिणी. पर्यावरणाच्या इतिहासामध्ये अनेक साक्ष आपल्याला पाहायला मिळतात. जसे विष्णूई कम्युनिटीच्या काही महिला झाडांना वाचवण्यासाठी त्या झाडांना त्या कवटाळून बसल्या होत्या. इतिहासामध्ये त्याला चिपको आंदोलन असं नाव आहे आणि खरोखर आजही या वर्तमानातील महिला वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करण्यासाठी पारंपरिक सणाच्या माध्यमातून या वसुंधरेची एक सेवाच करत आहेत. खरोखर जर असे पारंपरिक सण जर आपण पर्यावरणपूरक पद्धतीने जर साजरे केले तर 13 कोटी वृक्ष किंवा इतर काही ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या योजनावर कोट्यावधी रुपये खर्च करण्याची गरज नाही आहे. ब्युरो रिपोर्ट, उत्सुक मलावीसाठी गोपाल धनगरसह राम धनगर, वाशिम.